नमस्कार, मी साक्षी। महाराष्ट्र भूमीच्या महाबुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज मंगळवार 30 ऑगस्ट 2022। शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यापासून राज्यात भाजप आणि इतर संघटना जोरदार टीका करताय, कारण आतापर्यंत ब्रिगेड यांनी वारंवार हिंदू विरोधी भूमिका जाहीर केली आहे। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा शिवसेनेतील काही आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे देखील विधान केले। राज्याच्या विविध भागात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। ग्रामीण भागासह शहरी भागात देखील अशा घटना होत आहेत। ठाण्यासारख्या भागातही अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची चिंताजनक घटना घडली आहे। अशा प्रकारच्या घटनांमध्ये आरोपींना अधिक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असे मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी व्यक्त केलंय। दसरा मेळाव्यावर मनसेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे। शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे। आजच्या घडीला दोन्हीही घटकांचे त्यावरून घमासान चालू आहे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलंय। आजच्या सामनातून अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करण्यात आलंय। ठणठणीत अर्थव्यवस्था दमली, खणखणीत रुपयाही खंगला, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे। केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था काय किंवा रुपया काय फक्त घसरणीलाच लागले आहेत। ना अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली ना रुपयाला, उलटा त्या आधी ठणठणीत असलेली अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपया देखील खंगला, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान सोमवारी प्रचंड गदारोळ झाला। या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज मंगळवार पर्यंत तहकूब करण्यात आले। आम आदमी पक्षाने दिल्लीच्या नायब राज्यपाल V.K. सक्सेना यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत। त्या विरोधात आपच्या आमदारांनी विधानसभेत धरणे आंदोलन केले। विश्वासदर्शक ठरावही सभागृहात मांडण्यात आला। आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी दावा केला की पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप UP मधील सर्व जागा जिंकेल। UP मध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत। नुकत्याच आजामगड आणि रामपूर मध्ये पोटनिवडणुका पार पडल्यानंतर UP मध्ये भाजपच्या लोकसभेच्या जागांची संख्या आता 66 झाली आहे। शेतकऱ्यांना कडबाकुटी खरेदीसाठी जिल्हा परिषदच्या स्वनिधीतून अनुदान दिले जाते। गत वर्षीच्या तुलनेत यंदा 50% निधीची तरतूद करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या कोरोना संसर्गाच्या कडबाकुटी अनुदान वाटपालाही फटका बसलाय। कडबाकुटीसाठी प्रत्येकी लाभार्थ्याला 9,000 रुपयांचे अनुदान दिले जाते। जागतिक तापमानवाढीच्या विळख्यात चीन सापडलं असून कडाक्याची उष्णता आणि कमी पाऊस यामुळे तिथे दुष्काळाचे इशारे सातत्याने दिले जात आहे। जागतिक स्तरावर अत्यंत आक्रमक असलेल्या चीनला आता दुष्काळामुळे संकटाला तोंड द्यावे लागते। जगाचा पुरवठादार असलेल्या चीन मधील दुष्काळामुळे जगातील अन्य देश महागाईत ढकलले जाण्याची शक्यता आहे। स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खान याला मालाड पोलिसांनी अटक केली। 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। धर्माबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप KRK वर आहे। युवा सेनेचे सदस्य राहुल कणाल यांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। राज्यात ED कारवाईची धास्ती आता क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनीही घेतली आहे, कारण ED क्रिप्टो करन्सीची सेवा देणाऱ्या तब्बल 5 कंपन्यांवर छापेमारी केली आहे। या कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। धन्यवाद, पुन्हा भेटूया दिवसभरातील बातम्या आणि घडामोडींसाठी www.maharashtrabhumi.in या संकेतस्थळावर भेट द्या। तसेच फेसबुक, YouTube, ट्विटर आणि इंस्टाग्राम वर आम्हाला फॉलो करायला विसरू नका।